एमएससी फर्स्ट भारत लिमिटेडच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, तसेच वेगवेगळे कार्यक्रमही आयोजित केले जातात. जनतेच्या मदतीसाठी धावून जाणं, अन्नदान, आरोग्य शिबिर, महिला सशक्तीकरण, वृक्षारोपण, पशुवैद्यकीय शिबिर असे विविध उपक्रम घेतले जातात. याच पार्श्वभूमीवर आयडीएफसी फर्स्ट भारत लिमिटेड आणि महाविद्यालय माहिती तंत्रज्ञान समिती यांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे राधाबाई काळे महिला महाविद्यालयाला डिजिटल बोर्ड देण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांनी केलं. चेअरमन माननीय आमदार अशोकजी काळे साहेब, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरेंद्र साहेब, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थापित प्रमुख अतिथी माननीय जॉन पॉल अशोक साहेब, माननीय शरद गेडे साहेब, गाती साहेब, सतीश वैद्य साहेब, आणि सर्व सहकारी आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थी. आज आपल्या महाविद्यालयामध्ये अतिशय आनंदाचा दिवस आहे असं तरी चालेल, कारण आपल्याला आय डी एफ सी बँकेने एक स्मार्ट बोर्ड दिलेला आहे. हा आपल्या कॉलेजमध्ये हा पहिला स्मार्ट बोर्ड आहे असं म्हणतही झाले. त्या स्मार्ट बोर्डचा स्थापना त्या कोरोना विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे उपयोगी डिजिटल एज्युकेशन घेण्यासाठी हा स्मार्ट बोर्ड जो आहे तो अतिशय उपयोगी पडणार आहे. तर या कार्यक्रमासाठी आज काही आपल्याला प्रमुख अध्यक्ष काही लाभले माननीय आमदार सुशी काळे साहेब, आपल्या सीसी चेअरमन, वॉडे डेव्हलपमेंट कमिटी चेअरमन, त्यांचे मी त्या क्षेत्रातले बिझी असलं असं बिझी शेड्यूलमध्ये ते आपल्या कॉलेजमध्ये आले आणि या स्मार्ट बोर्डचं उद्घाटन केलं. मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे असलेल्या अतिथी आहे म्हणजे जॉन पॉल अशोक, त्यांनी देखील आपल्याला मार्गदर्शन केले स्मार्ट बोर्ड संदर्भात, त्यांच्या बँकिंग संदर्भात आपल्याला माहिती दिली. आय एम रिअली थँकफुल टू यू सर ऑन द बिहाफ ऑफ कॉलेज. त्याचप्रमाणे त्यांच्याशी मी सतत फोनवर संपर्क करत होतो असे मी मित्र नाही आणि मित्र झालेतो, कारण आत्तापर्यंत जसा आता फोन हार्दव संस्थाचा फोन देतो असं शरद दिले यांनी आपल्या स्मार्टफोन दोनासाठी अतिशय मदत केली आणि त्यांनी मला मार्गदर्शनही केले. या महाविद्यालयाच्या वतीनं मी त्याचा देखील नगरला आम्ही चार प्रॉडक्टमध्ये काम करतो. एक जेलचे प्रॉडक्ट आहे, एक पी एल पर्सनल लोन, त्याच्यानंतर एम एल लोन मायक्रो एंटरप्राइजेस. तर अशा पद्धतीने आम्ही चार प्रॉडक्टमध्ये आता काम करतो. याच्यानंतर कन्झ्युमर लोन, लॅब लोन असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉडक्ट आम्ही लॉन्च करतो. सर, याच्यामधून जो काही बँकेचा इन्कम काही एक म्हणजे ॲक्टिव्हिटी किंवा सी एस आर ॲक्टिव्हिटी अशा तर्फे करा जातो. तर याच्यामध्ये नगरमध्ये माझा केस लोड 3000 केस लोड आहे. जी काही माझे कस्टमर आहे ती 3000 कस्टमर आहे. एक वर्षामध्ये मी रन आउट केली. आमच्या आय डी एफ सी कॅपिटल आमचं कल्चर असते, आमच्या कस्टमरशी आम्ही बोलताना एकदम रिस्पेक्ट करून बोलणं. पूर्ण आमचे कस्टमर 70% कस्टमर आमचे लेडीज आहेत, बाकी इतरवाईज जेंट्स येतात. पर्सनल लोन, एम एल लोन, बाकी ग्रुप लोनचं बघितलं तर पूर्ण कस्टमर आमचे लेडीज आहेत. नगरमध्ये अदर एम एफ आय अदर बँकिंग जर बघितलं तर त्यांचे रिकव्हरी पर्सेंटेज 70-75%. माझं अहमदनगर बँकचे रिकव्हरी पर्सेंटेज 90+. या कार्यक्रमाला असिस्टंट जनरल मॅनेजर जॉन पॉल अशोक, मॅनेजर शरद देडे, बँकेचे ब्रांच मॅनेजर ज्ञानेश्वर दातीर, ब्रांच मॅनेजर सतीश वैद्य आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर योगिता रांधवणे यांनी केले तर आभार उपप्राचार्य रामदास बर्वे यांनी मानले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि शासनाचा नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला. त्याच्याबरोबर आम्ही स्कॉलरशिप पण देतो. स्कॉलरशिप आहे, डिजिटल बोर्ड आहे, टॉयलेट युनिव्हर्सिटीचे प्रोग्राम आहे. पण कंपनीचं किंवा बँकेचं एकच म्हणणं असतं, ज्या कॉलेजमध्ये किंवा ज्या शाळेमध्ये मुलींची संख्या जास्त आहे त्या शाळेला आम्ही मदत करतो. त्याच्या पाठीमागचा एक उद्देश असा
बऱ्याच फॅमिलीमध्ये मुलींना आता पण शाळेत पाठवलं जात नाही, जास्तीत जास्त 10वी ते 12वी त्याच्यानंतर शिकवलं जात नाही. त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही काही जास्त स्कॉलरशिप देत नाही, पण फायनान्शियल सपोर्ट थोडाफार एका विद्यार्थ्याला 5000 रुपयांनी देतो. तर मग आपल्या इथे स्मार्टबोर्ड दिला असल्यामुळं आम्ही न्यू आर्ट्स सायन्स कॉलेज आहे आपल्या नाशिकमधलं, तिथं आम्ही 3 गरीब आणि हो करू ज्यांना टक्केवारी जास्त आहे अशा मुलींना आम्ही प्रत्येकी 5000 रुपये स्कॉलरशिप दिली. हे प्रोग्राम प्रत्येक ब्रँचला, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 50 ब्रँच आहेत, एका ब्रँचला आपला जो कस्टमर रेशो पाहिला 6,500 ते 7,000 कस्टमर असतात. पण जर समजा आम्ही बाहेर प्रत्येक कस्टमरला जर विचारलं की माझं आमच्या ज्या मीटिंग असतात त्या मीटिंगमध्ये जर विचारलं की आम्ही स्कॉलरशिप देतो तर आमच्याकडे लिस्ट नाही. पण आम्ही तसं नाही करत, कारण ॲक्च्युली विद्यार्थ्यांची परिस्थिती ही शिक्षकांना माहीत असते. काही कॉलेजमध्ये जेव्हा मी स्कॉलरशिपसाठी जातो तर तिथं अक्षरशः त्या मुलींची किंवा त्या विद्यार्थ्यांची फीस ही शिक्षकांनी भरलेली असते. मग ते आम्हाला म्हणजे नावं पटकन देतात. काही कॉलेजमध्ये आम्हाला सांगतात की सर आम्ही तुम्हाला नावं देतो 4-5 मग ते तुम्ही फाईंड आउट करा. पण ते शक्य होतं का आम्हाला? तर ते आम्हाला नाही शक्य होतं, कारण विद्यार्थ्यांची परिस्थिती आम्हाला माहीत असते. आम्ही फक्त 15-20 मिनिटं येऊन सरांशी बोलून त्यांना पूर्ण माहिती सांगून आम्ही जात असतो. त्याच्यानंतर डॉक्युमेंटेशन जे काही रिक्वेस्ट ॲप्लिकेशन असतात ते सर्व काही तुमच्याकडून येतात, त्याच्यानंतर आम्ही ते फाईंड आउट करतो. आपल्या कॉलेजला डिजिटल बोर्ड दिला, कारण आता जो चालू आहे सगळीकडे स्मार्ट शिक्षण चालू आहे, त्याच्यामुळं जे 50 ब्रँच आहेत पहिल्यांदा आपण हे काही कॉलेज काही शाळा घेऊन आपण ते देत असतो. तमिळनाडूमध्ये त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये जिथे जिथे आपल्या ब्रँचेस आहेत, आपल्या टोटल ब्रँचेस बघितल्या 600 ते 700 टोटल ब्रँचेस आहेत. प्रत्येक प्रोग्राम हे चालू असतात, अन्नदानाचा प्रोग्राम असतो. All Maharashtra state may only 2 board and this year the smart board is given organization. This Nasik region is 25-30 branches there. This Aramol Nagar, your college is lucky that may take this smart board. Sir also, Krishna also may speak with the NAC approval is important sir for him. Useful, the smart board is MSR speak with the most useful is smart board. Smart board is world is your hands. Any details Google may search the immediately answer all details. Okay. All congratulations, NEET exam also coming and the JEE also. This is JEE and NEET exam is preparation. The smart board is very useful one. All congratulations students and any students last year in points are any students going? Previous students? Okay. Congratulations your future studies, and this time I have only one request to you. This corona is spread the second level and Tamil Nadu also. And yesterday I came from a flight and newspaper na Tamil Nadu ne on school ne 56 students ne corona second level ne problem. 56 students in the classroom, one classroom, one school. Also spread. I request keep. Pratinidhi Prasad Shinde, Bureau Report, Ahmednagar.